हॅलो मित्रांनो, मी स्वप्नील जाधव आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. अँड आज गाईज आहे 24th of December आणि मी आत्ता तयारी करतोय राईडची, तर आत्ता चाललो नाही आहे, तर मी उद्या जाणार आहे 25th of December माझी आपली. जसं तुम्ही मला जर इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपली 25th of December वेल्ले एरियामध्ये एक्सप्लोअर द अननोन सिरीजचे हा पार्ट 2 आहे राईड, डेक्कन ॲडव्हेंचरची राईड आहे. आणि तर त्याचीच तयारी करण्यासाठी मी तुम्हाला हा ब्लॉग आत्ताच स्टार्ट करतोय, एक दिवस आधी स्टार्ट करतोय. आणि आत्ता वाजले 7:00 आणि मी तुम्हाला तयारी दाखवतो काय काय केली आहे. पहिली तयारी जॅक लुसी. तुम्हाला पण यायचं आहे राईडला? तुम्हाला पण यायचं आहे का? तर पहिलं हेल्मेट एकदम क्लीन करून ठेवले, वायझर क्लीन करून ठेवलेलं आहे. टँक बॅग, ह्याच्यात माझं इन्फ्लेटर असतं, मेडिकल किट असतं आणि थोडेफार गोप्रोचे ॲक्सेसरीज हे स्टार्ट गोप्रोचे ॲक्सेसरीज असतं. माझं हायड्रा बॅग मला खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे दर राईडला मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. इथं माझे ग्लव्ज आहेत, माझे स्कॉटचे चांगले ग्लव्ज, कुठं हरवले मला माहीत नाही. आणि इथं जॅकेट रायनॉक्सचं, पॅन्ट रायनॉक्सची आणि शूज. आणि मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की अरे स्वप्नील तू बेडवर काही शूज ठेवलेत. आणि तेव्हा मी माझं कसं असतं, राईडला जायचं असेल ना, राईडची जी इंटरेस्ट म्हणजे राईडला जायचा इंटरेस्ट जो असतो ना, तो म्हणजे आकाश एकदम हाय लेवलला असतो. पण त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग मला काय वाटतं माहितीये का, राईडच्या आधी जे तयारी करायची असते ना सगळी राईडची, की रायडिंग पॅन्ट काढून ठेवा, हेल्मेट साफ करून ठेवा, गोप्रो चार्ज करून ठेवा, हे ती ते लय इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे राईडच्या आधीची तयारी आहे ना, ती खूप इंटरेस्टिंग वाटते. तर अशी माझी छोटीशी तयारी आहे, वन डे राईडच आहे. आणि इथं बूट्स मी ठेवलेले आहेत, बूट्स थोडेसे घाण आहेत पण चालेल. ॲडव्हेंचर तर काय असतं, ॲडव्हेंचरचं सगळे गिअर खराबच असतात. म्हणजे मला तरी किती स्वच्छ ठेवले तरी खराब होतात ते होतातच, कारण का आपण चिखला धुळीत सगळीकडे राईड करत असतो. आणि लास्ट माझं सेना, कारण का सेना खूप इंटरकॉम हे खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण का काय आहे, आपण जेव्हा डेक्कन ॲडव्हेंचरची राईड करतो मी लीड असतो आणि जो टेल असतो ना त्याच्याबरोबर माझं कनेक्शन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कस्टमर कुठं चुकीचं टर्न नाही घेते, नाही तर मागं काय पंक्चर काय झालं तर मला ॲज अ लीड मला माहिती पाहिजे सगळी गोष्टीची. तर सेना माझ्यासाठी, मला पर्सनल सोलो राईडसाठी पण खूप महत्त्वाचं आहे आणि ग्रुप राईडसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. तर उद्याच्या राईडची मी एक छोटीशी माहिती देतो. तर आपण उद्या अशा ठिकाणी चाललो आहे की तिथं ऑफ रोड ट्रेल्स आहे आणि ट्रेल्स म्हणजे तुम्ही ट्रेलची तर मजा आहेच आणि अजून एक मजा अशी आहे की व्हॅलीज आहेत, म्हणजे तिथनं तुम्हाला अख्खे सह्याद्रीचे रेंजेस दिसतात आणि लोकेशन खूप इपिक आहे. म्हणजे पर्सनली मी पण खूप वेळा तिथं गेलेलो आहे आणि ती जागा अशी आहे की खूप जणांना माहीत नाही आहे. आणि जर तुम्ही मडेघाट विचार करत असेल तर चुकीचं आहे, मडेघाटला आम्ही जाणार आहे. पण आम्ही जे राईडचं जे महत्त्वाचे पार्ट आहे, तो राईडचा महत्त्वाचा ट्रेल आहे नाही तर ती सिनेरी जी बघायची आहे ती मडेघाटच्या आधी आहे. आणि मग ते सगळं ट्रेल्स करून झाल्यावर मग आम्ही मडेघाटला जाणार आहे फॉर लंच आणि मग थोडंसं मडेघाटला चिल करून मग आम्ही परत येणार आहे. आणि उद्या सकाळी आम्ही भेटणार आहे इंजिनियर्स चायला 6:30 AM दरवेळेस तसं आपलं मीटिंग पॉईंट इंजिनियर्स चायच असतो. तर असा आत्तापर्यंत तरी प्लॅन आहे आणि माझी सगळी तयारी कम्प्लीट झालेली आहे. अजून तरी काय राहिलं नाही असं मला वाटत नाही आहे, तरी मला लास्ट मुवमेंटला कळतं की हे राहिले ते राहिले. आणि तुम्हाला अजून दाखवायचे गोप्रोचे ॲक्सेसरीज पण असतात माझ्याकडे आणि पॉवर बँक पण असतो जो चार्जिंगला आहे. तर गाईज तयारी तर माझी एकदम झालेली आहे आणि तुम्हाला आता मी भेटतो डायरेक्ट उद्या जेव्हा राईड असेल आणि डायरेक्ट आपण आता इंजिनियर्स कॅफेलाच भेटतो. थँक्यू फॉर वॉचिंग. तर फायनली गाईज राईड स्टार्ट झालेली आहे आणि मी परत तुमचं वेलकम करतो. आणि आज आहे 25th of December आणि आज आपल्याबरोबर आहे 10 riders आणि आज आम्ही चाललो आहे डेक्कन ॲडव्हेंचरची एक्सप्लोअर द अननोन सिरीज पार्ट 2 साठी. आणि आजचं वातावरण, म्हणजे मी सकाळी 6:00 आलेलो इथं आणि एवढी प्रचंड थंडी आहे.
म्हणजे माझं अक्षरशः नाक आणि असं कफ मला तर त्रास होतोच आहे कालपासून, पण आता ते नाक एवढं जाम झालंय ना, ब्रीथ करायला मला प्रॉब्लेम व्हायला लागलाय, एवढी थंडी आहे. तर मित्रांनो, आत्ता मी वेल्ल्यामध्ये एंटर केलंय आणि इथं पण सिटीपेक्षा भयंकर थंडी आहे. म्हणजे मला हा सीझन खूप आवडतो, पण या सीझनबरोबर मला त्रास पण होतो, सर्दी, नाक जाम, कफ. पण हा सीझन पण खूप एन्जॉयबल आहे, म्हणजे खूप मस्त सीझन असतो हा, मला सगळ्यात फेवरेट सीझन आहे. तर आत्ता आम्ही निघालोय, गावाचे रोड आहेत एकदम शांतता आहे, जास्त गाड्या नाही. आणि गाईज, आज 25th of December आहे म्हणून हायवेला प्रचंड गर्दी होती, म्हणजे खूप हायवेला खूप गर्दी होती, म्हणजे ट्रॅफिक जाम होता अक्षरशः. आणि जिथे जिथं हायवेचं ते सर्व्हिस रोडला कटिंग येतो, रोड पॅच खराब असतो, तिथं सगळ्यात जास्त गर्दी होती. आणि एक पॅच टोल नाक्यानंतर आम्हाला असं भेटलं की अख्खा हायवे जाम होता, म्हणजे 2 ते 3 किलोमीटरसाठी अख्खा हायवे जाम होता. म्हणजे आम्ही 2-व्हीलरवर होतो तर आम्हाला एवढं फरक नाही जाणवला, पण 4-व्हीलरसाठी जाम होता, चांगल्यापैकी जाम होता. तर गाईज, फायनली वेल्लेमध्ये आम्ही पोचलो आहे. आज एकदम गावाचं रोड एकदम शांत भेटलेला, म्हणजे गर्दी नव्हती, काय नव्हती अजिबात. आणि इथनं खरं आता राईड तुम्ही म्हणू शकता चालू झाली म्हणून. तर गाईज, तुम्ही हा रोड माझ्या व्हिडिओमध्ये पण खूप वेळा बघितला असेल आणि तुम्ही इथं खूप वेळा आला पण असाल, तर हा रोड मडेघाटला जातो, जिथं आपण सेकंड स्टॉप आपला मडेघाट असणार आहे लंचसाठी. आणि फर्स्ट स्टॉप जो आहे तो मला 100% माहिती आहे की खूप कमी जणं त्या रूटमध्ये गेलेले आहेत. तर तो रूट एवढा अप्रतिम आहे ना, तुम्हाला आता पुढं अजून व्हिडिओ जशी तुम्ही बघाल तसं तुम्हाला कळेल. आणि व्हिडिओ अख्खी बघा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल की काय कशी सिनेरी आहे ती, रूट काय आहे. तर या व्हिडिओच्या एंडला मी रूट पण सांगेल, म्हणजे जर कुणाला जायचं असेल तर जाऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त गाईज, तुम्ही जर कुठं अशा ठिकाणी गेला तर खूप प्रिकॉशन्स घ्या, म्हणजे घाण करू नका, लिटर म्हणजे कुठेही कचरा टाकू नका. प्लॅस्टिकची बॉटल कॅरी करत असाल तर ती तुमच्याबरोबर परत कॅरी करून घरी घेऊन जावा, लिटर करू नका, एवढंच मला म्हणायचं आहे. कारण का आपल्या इथलं सह्याद्री रेंजेस एवढे सुंदर आहेत नाही, म्हणजे हे निसर्ग एवढं सुंदर आहे आपल्या इथलं की म्हणजे माझ्याकडे वर्ड्स नाहीत, एवढं सुंदर आहेत. तर मित्रांनो, आम्ही आत्ता फायनली एक स्टॉप घेतला आहे आणि आम्ही इथं 5 मिनटं थांबलो होतो. आणि इथं आम्ही गुंजवणे डॅमच्या इथं थांबलो आहे, थोड्या वेळ म्हटलं 5 मिनटं स्टॉप घ्यावा, फोटोज बिटोज काढायचे. आणि तुम्ही असे बघू शकता तिथे एक रॉयल एनफील्ड इम्पल्स, इंटरसेप्टर, हिमालयन एक्सपल्स, पल्सर, NS, बुलेट आणि तिथं संग्रामची गाडी. असे आम्ही आजच्या राईडसाठी 10 रायडर्स आलो आहे. आणि तसं हे मडेघाटचा रूट हा आम्ही पर्सनली खूप वेळा केलेला आहे, पण आज आपण ज्या जागी चाललो आहे ना ती जागा खूप प्रचंड भारी आहे आणि तुम्हाला थोड्या वेळात ते कळेलच मोटो ब्लॉकवर कोण आहे काय नाही आहे. तर गाईज, तुम्ही कधी नाईट राईड केली आहे का मडेघाटला? तर मी जेव्हा माझ्याकडे म्हणजे चार वर्षाआधी मी एकदा सोलो रात्री चालतो मडेघाटला. म्हणजे तेव्हाचा किस्सा असा आहे की मला घरचे तेव्हा परमिशन द्यायचे नाही, पण मी निघायचो. म्हणजे तेव्हा माझ्या घरी कोण नव्हतं, तर मी निघालो होतो रात्रीचं आणि हा रूट सेम रूट करत होता. आणि आता तुम्ही हा जो पॅच बघताय ना, तर काहीच हा पॅच किती म्हणजे असं भीती वाटेल नवीन रायडरला, नाही ते नवीन माणसाला की या एरियाशी त्यांनी या एरियात तो कधी आला नाही आहे. तर असंच मी होतो आणि आलतो तर मला ना भयंकर भीती वाटलेली या एरियात याची, म्हणजे खूप म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता फाटलेली अक्षरशः माझी या एरियामध्ये येऊन. आणि रात्रीचं ते पण म्हणजे 8-8:30 वाजले असतील आणि मी चाललो येण्यासारखं मडेघाटला, पण मी राईड ती कम्प्लीट केली.
9:30 आतमध्ये मी काहीतरी मडेघाटला पोचलेलो, कारण का रात्री भयंकर थंडी असती. एकदम हळूहळू जायत चाललो होतो आणि मडेघाटला पोचलो. मडेघाटला तर रात्रीचं कोणच नाही, कोण नाही आहे म्हणल्यावर मग तिथं दहा मिनटं थांबलो असेल, 10 मिनटं पण नसेल थांबलो, लगेच निघालो आणि परत हार उठ करून घरी. तर ते आधीचे जे आठवण आहेत ना, जर आपण ते रिपीटिव्ह राईड करतो ना कधी कधी, आता ही मडेघाटला मी खूप वेळा रूट केलेला आहे, पण आपण जसं पहिलं मडेघाटला नाही चाललो आत्ताच्या राईडला, आपण अजून एक वेगळ्या गावाला चाललो आहे, तर तिथं मग आपण मडेघाटला जाणार आहे. पण आपण तो रूट सारखा केला ना तर आपल्या लक्षात राहतं, अरे इथं मी खूप वेळा आलेलो आहे आणि माझ्याबरोबर असं झालं. तर गाईज, तुम्ही पण कधीतरी असं राईड करता करता तुम्हाला पण अशा गोष्टी आठवतात आणि ते खूप छान वाटतं की मेमोरीज असतात ना ते आपले. मला तर असं वाटतं राईडची मेमोरीज ही आपल्या लाईफटाईमसाठी असतात, म्हणजे आपण आयुष्यभर आपल्यामध्ये ते हे ठेवतो, मनात ठेवतो की आम्ही असं केलं होतं, मी तसं केलं होतं. अँड पर्सनली माझ्याकडे तर राईडचे मेमोरीज खूप आहेत, खूप. तर या राईडची खासियत ही होती, हा ट्रेल होता, म्हणजे तुम्हाला आत्ता सिमेर डांबरी रोड दिसतोय, थोड्या वेळात ते पण दिसणार नाही. मित्रांनो, आम्ही एवढ्या वेळ जी राईड केली आणि एवढ्या वेळात जी ऑफ रोड आणि हे सगळं झालं, तर ते फक्त या लोकेशनसाठी होतं. जसं तुम्ही हे लोकेशन बघू शकता, खूप छान लोकेशन आहे आणि गार वारं सुटलं आहे आणि प्लेझेंट वातावरण आहे. मी तुम्हाला अजून प्रॉपर दाखवतो. हे असं लोकेशन आहे आणि समोर लिंगा नाही जो ह्याच्यात कॅप्चर नाही होते. एक मिनिट तुम्हाला दाखवतो, हा जो पीक दिसतो हा लिंगाणा पीक आहे. तर तो लिंगाणा पीकसाठी, जसं तुम्ही माझी व्हिडिओ बघितली असेल आधी ट्रेकची, तर इथं आम्ही ट्रेकला चालतो आणि तेव्हा मला हा रूट एवढा आवडलेला आहे, म्हणलं की आपण एकदा तरी डेक्कन ॲडव्हेंचरची राईड घेऊया. तरी आत्ता व्ह्यू एवढा क्लिअर दिसत नाही आहे, कारण का फॉग आलेलं आहे आणि जेव्हा इथं फॉग नसतं ना तेव्हा तुम्हाला प्रॉपर सह्याद्री रेंजेस असे माउंटन्स दिसतात. तरी नो प्रॉब्लेम, तरी वातावरण एवढं चांगलं आहे आणि सीनिक आहे तर खूप छान वाटतंय. आणि इथं रायडर्स आम्ही आत्ता सगळे फोटो शूट करण्यासाठी आलो आहे. तर इथं आम्ही या लोकेशनवर फोटो काढतोय सगळे. मित्रांनो, आत्ता आम्ही फायनली इथनं निघतोय. इथं खूप वेळ बसलो, 20-25 मिनिटं इथं बसलो आणि आता सगळे रायडर्स आणि मला पण पर्सनली खूप भूक लागली. तर आता आम्ही इथनं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आपलं मडेघाट. तर मडेघाटला जाणार, ऑर्डर देणार आणि त्यांना विचारणार किती वेळ लागणार आहे. जर जास्त वेळ लागत असेल तर मग आम्ही मडेघाटला जाणार. मग मडेघाटला तिथं थोडंसं फिरणार आणि मग परत हॉटेल. तर आपण हॉटेल पण चूज केलं आहे मडेघाटची इथंच आहे, म्हणजे शिंदे हॉटेल म्हणून आहे, मडेघाट हॉटेल म्हणून नाव आहे तिथं. तर तिथं शिंदे काका ते ओनर आहे, ते ओळखतात, तर त्यांच्याकडे चाललो आहे. तर आम्ही आत्ता फायनली जेवून निघालोय, एकदम मस्तपैकी जेवलोय आणि जेवून झाल्यावर पाऊण तास आम्ही इथंच थांबलेलो, टाइमपास केला, कारण का एवढं मस्त जेवण होतं. तर एकदम सगळे आळसलेले आहेत आणि एकदम मस्त आता आपल्या निवंत गाडी चालवत आहेत सगळे, असा मूड आहे आता सगळ्यांचा. आणि तर आता ह्याच्या पुढं आम्ही इथं आता डायरेक्ट इथं घरीच जाणार आहे. तर वाटतंय हा ब्लॉग आपण इथंच एंड करतो. जर काही तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.